सह पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये बनावट दस्त खरेदी नोंदणीचा क्रमांक वापरून नोंदी केल्या जाते, अनेकदा सिद्धही झाले, हजारो प्रकरण आहेत, कुठलीच कारवाई होत नाही. मला वाटतं चांगली तुम्ही प्रश्न विचारला. याच्यामध्ये यापूर्वी असे जे काही मोठा घोटाळा राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे पूर्वी होऊन गेलेला आहे, त्यातून आता बऱ्यापैकी सुधारणा झाल्या. पण आता आम्ही मला वाटतं पुढच्या काही महिन्यांमध्ये दस्त नोंदणीची जी प्रक्रिया आहे ती पूर्णतः राज्यामध्ये आम्ही पूर्णतः म्हणजे हद्दपार करून आता सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या फ्रँकिंग मशीनच्या द्वारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे जे स्टॅम्प वेंडर्स आहेत त्यांना सुद्धा त्यांची अनेक वर्ष ती काम करतायत त्यांना सुद्धा फ्रँकिंग मशीन आपण देतोय, बँकांना फ्रँकिंग मशीन देतोय. एकदा फ्रँकिंग मशीन सगळ्या प्रमाणात 100% वापरात जर आल्या तर मला वाटतं हे जे बनावट दस्त नोंदणी किंवा या सगळ्या गोष्टी आपण त्याला आळा बसेल. कारण त्याच्यामध्ये विशेष करून सामान्य माणसाची फसवणूक होते त्याच्यामध्ये आणि ती आपल्याला पूर्णतः थांबवायची. परंतु याच्यामध्ये जे काही अशा प्रकारच्या बाबी निदर्शनास येतील आणि जे त्याला जबाबदार असतील आमचे अधिकारी असतील त्या विभागाचे त्यांच्यावर सुद्धा कारवाई आम्ही करण्याची सूचना दिलेल्या आहे. आमचे दैवत आहेत आणि राहुल गांधींना त्यांनी इशारा दिला आहे की त्यांनी सावरकरांचा अपमान बंद करा. असं आहे की मला हेच कळत नाही की महाविकास आघाडी सरकार असताना ते स्वतः मुख्यमंत्री होते. औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर जी फुलं वाहिली जायची त्यावेळी आपण का बसलात? म्हणजे त्यांच्या काळामध्ये तर देवभक्ती आणि देशभक्ती करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आणि सत्ता गेल्यानंतर त्यांना आता सावरकर दैवत म्हणून आठवायला लागले. चांगली गोष्ट आहे मला वाटतं. परंतु ज्यांनी हिंदुत्ववादीशी पूर्णतः सत्ता मिळवण्याकरता फारकत घेतली त्या काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचं त्यांनी ठरवलंय. आज त्यांच्या तोंडी हे गोष्टी शोभत नाही आहेत. खरं म्हणजे त्यांनी केव्हाच हिंदुत्व त्यांनी केव्हा सोडलंय? सावरकरांच्या बाबतीमध्ये त्यांना खरं बोलण्याचा अधिकार नाही आहे लागेल असं त्यांनी म्हटलं. मला वाटतं हे 25 वर्षाच्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीचं जे युतीतून आपण इतक्या वर्ष सत्तेत राहिलात मला वाटतं 25 वर्ष मला वाटतं त्यांना त्याची उपलब्धी झाली नाही. परंतु विश्वासघातानं मुख्यमंत्रीपद त्यांनी जे मिळवलं म्हणजे भारतीय जनता पक्षावर युती करून सत्तेत निवडणूक करायच्या आणि मग सत्तेच्या मोहाकरता पाटील खंजीर खुपसायचा. मला वाटतं अशा लोकांच्या तोंडी हे वाक्य म्हणजे मला वाटतं त्यांना शोभत नाही. ते त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.